रविवार असो बुधवार असो की शुक्रवार असो मालवणी माणूस मच्छी खायला वार शोधतच असतो. म्हणून मी आज बाजारात गेली आणि म्हटलं काय घेऊया तर पापलेट दिसले, छान वाटले, ताजेही दिसले. म्हणून मी पापलेट घेऊन आली आणि म्हटलं चला आज परब किचनवर पापलेटची ग्रेव्ही शेअर करूया. आपण या शंकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत, या तिखट नसतात, या रंगाला असतात, तुम्ही जास्तही वापरू शकता. मी 4-5 घेतल्या आहेत कारण माझ्याकडे आधीचा थोडा मसाला आहे. त्याचबरोबर हे 5 मी तिरफळं घेतले आहेत, हे मी मच्छी कढीला घालतेच, मालवणी लोक शक्यतो हे तिरफळं घालतात. 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धने. धने मी जास्त घेतले आहेत कारण मी कोथिंबीर घालत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीरही घालायची याच्यामध्ये. लसणीच्या 10-12 पाकळ्या आणि थोडासा कांदा, अर्ध्यापेक्षा कमी, तो पण मी ह्याच्यात घालते आहे. हा नाही भिजत घातला तरी चालेल, तरी पण मी घालते आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी वाहतूया आणि 10 मिनटासाठी हे भिजत ठेवूया. पापलेट कढीसाठी मी 2 पापलेट घेतले आहेत. ताजे हे कसे ओळखायचे, फक्त असं बोट चेपून बघायचं. सुरकुत्या जर पडल्या तर समजायचं पापलेट ताजं नाही आहे. आणि असं हातात उचलूनही बघायचं, आपल्याला सैल आणि गिळगिळीत जरा लागलं तर पापलेट ताजं नाही. हे बघा मी हलवते आहे पण सैल असं लागत नाही, एकदम ताट राहिलेलं आहे. हे पापलेट ताजं आहे. आता हे मी कसं कापायचं ते तुम्हाला दाखवते. आपण कढीसाठी वापरतो आहे हे पापलेट, त्यामुळे ह्याचे मी बारीक पीस शंकरपाळीच्या डायमंडच्या आकाराचे कापणार आहे. पहिल्यांदा ह्याचे पंख काढून घेतले, थोडीशी शेपटी घेतली काढून, आणि डोक्याजवळून एकदम कडेनेच घ्यायचं आहे आपल्याला. आणि बोटाच्या साह्याने आपण हे सगळं आतमध्ये ते त्याच्या जे असते गाबोळी वगैरे ते काढून टाकायचं आहे आपल्याला. ही त्याची गाबोळी असते, ही कोणी कोणी खातं घेतं सुद्धा, पण ही फ्राय केल्यावर छान लागते, आपण नाही घेत आहोत. ही आतमध्ये काहीच ठेवलं नाही आहे शिल्लक, मी सगळं साफ करून घेतलेलं आहे. ते साईडचे पंख काढून घेते मी. तुमच्याकडे सुरी धारदार असेल तर सुरीच्या साह्याने सुद्धा करू शकता, पण त्याने आपलं हे निघत नाही, पंख साईडचे निघत नाही. कोळणी झाल्या आपल्या कोयत्याच्या साह्याने एक कोयता जोरात मारतात, त्यांच्या रोज धार केलेला कोयता असतो, त्यांनी ते कोयत्याने व्यवस्थित पंख आपल्याला काढून देतात. तर डोक्याच्या बाजूला मी एवढा भाग काढून घेतला आहे जेणेकरून आपले बाकीचे पीस डायमंडच्या आकाराचे येतील. हे बघा, हे आता आपण टाकून द्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर हे सुद्धा एवढा पीस असा कापून घालू शकता ग्रेव्हीमध्ये, एवढं काही मास मिळत नाही. मी डोळ्याकडचा भाग टाकूनच दिला आहे. 1/2 चमचा हळद घेते आहे मी आणि आपण ग्रेव्हीमध्ये मीठ टाकणार आहे, म्हणून मी 1/2 चमचा मीठ टाकते आहे. 10 मिनटानंतर मी मिरची वाटून घेते आहे. हे मिरचीचं वाटण आधी आपण वाटून घेऊया आणि मग त्याच्यात लागलाच तर आपण टॅमॅटो घालूया, पाणी नाही घालायचं आहे. ती मिरची वाटत नव्हती म्हणून त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टॅमॅटो घालते आहे. आणि मी 2 टॅमॅटो घेतले आहेत, ग्रेव्हीसाठी 2 टॅमॅटो लागतीलच. ही आता आपली बारीक पेस्ट फाईन तयार झालेली आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि याच भांड्यात मी आता ओलं खोबरं वाटणार आहे. हेही आपण छान बारीक पेस्ट करून घेऊया. हेही आपलं बारीक वाटून झालेलं आहे. पापलेटची कढी फोडणीला घालतो आहे. 1 चमचा तेल घालतो आहे आपण. तेल तापल्यावर आपण लसूण घालतो आहे आणि कढीपत्ता. आता आपण जे मिरचीचे वाटण आहे ते घालून घेऊया. कधीही फोडणी घालते वेळी आपण गॅस
स्लो करायचा असतो. मिरचीचे वाटण घालून झाल्यावर मी आता हे खोबऱ्याचं वाटण घालते आहे. तेही आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर लाल सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही हिरव्या मिरचीचंही वाटण घालू शकता भरपूर सारी कोथमीर घालून. पण त्याच्यामध्ये तुम्ही मी जे टॉमॅटोच्या साराला सांगितलं जो मसाला सुका करून ठेवतो तो मसाला घातला तरी ग्रेव्ही आपली लाल होऊ शकते. ग्रेव्ही आपली छान तेलामध्ये परतून झालेली आहे वाटण आपलं. आता मी मिक्सरच्या भांड्यात जे धुवून पाणी आहे तेच घेते आहे. मी अर्ध ग्लास पाणी घेतलेलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये, तेच भांडं धुवून मी पाणी घातलं आहे. पॉपलेटचं कालवण करायचं आहे म्हटल्यावर थोडं पातळच हवं म्हणून मी अजून एक ग्लास पाणी घालणार आहे याच्यामध्ये. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर घट्ट ग्रेव्ही हवी असेल तिथल्या तिथे तर पाण्याचा वापर कमी करा. 4 ते 5 मी कोकम घेतले आहेत ते घालते आहे मी याच्यामध्ये. आणि आता चवीपुरता मीठ, आपण पॉपलेटला मीठ लावलेलं आहे त्यामुळे मीठ मी कमीच घालणार आहे की आपण याच्यामध्ये मग नंतर पापलेट सोडायचं आहे. मीठ आणि कोकम ढवळून घेते आहे मी. आता ग्रेव्हीला कड आला की याच्यामध्ये आपण पापलेट सोडायचं आहे. आता आपल्या साराला कड आलेला आहे. आता याच्यामध्ये मी पापलेट सोडून घेते आहे. त्यावेळेला आपण पापलेट सोडणार त्यावेळेला एकदाच ढवळून घ्यायचं. आणि जेव्हा पापलेट शिजत येईल तेव्हा आपण जराही चमचा घालायचा नाही, घातला तरी तो हलक्या हाताने. आता फक्त 3 मिनिटांसाठी आपण पापलेट शिजायला देऊया. पापलेट शिजले की नाही ते आपण कलरवरनं ओळखायचं. थोडंसं बोटाने चेपलं बघा. मच्छी ताजी असली की शिजल्यावर सुद्धा कळते की ही ताजी आहे की नाही. ग्रेव्ही आपली झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. भाकरीसोबत आणि भातासोबत तुम्ही ही पापलेटची कढी नक्की ट्राय करा. परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा आणि परब किचन पाहत राहा.